प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। कोरोना काळात एसटी महामंडळाची प्रवासी सेवा बंद असल्यामुळे कोट्यवधी रुपयांचा आर्थिक नुकसान झाले होते। त्यामुळे महामंडळाने पर्याय उत्पादनाचे साधन म्हणून गेल्या वर्षापासून मालवाहतूक सेवा सुरू केली आहे। गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या डिझेलच्या दरवाढीमुळे एसटी महामंडळ मालवाहतुकीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे। जास्त किलोमीटरसाठी कमी दर व कमी किलोमीटरसाठी जास्त दर याप्रमाणे ही दरवाढ असून एकूण 30 टप्प्यात ही दरवाढ करण्यात आल्याचे जळगाव आग्रा प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे। एसटी बसचे रूपांतर ट्रकमध्ये करून उद्योग व व्यापार यांचा माल इतरत्र पोहोचवण्यात येत आहे। महामंडळाने पहिल्यांदाच अशा प्रकारे मालवाहतूक सुविधा सुरू केल्यामुळे व्यापारी व उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत होता। मात्र गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने डिझेलचे दर वाढ होत असल्यामुळे महामंडळाने या मालवाहतुकीच्या दरात सुद्धा वाढ केली आहे। जळगावहून गौरीसोबत आनंद शर्मा, इंडिया अपटक न्यूज, मराठी।